कोणी शिव्या दिला त्याला सस्पेंड करायला तोपर्यंत आमच्या आया भैया काय रस्त्यावर आहेत का? रस्त्यावर पडलं का आमच्या आया भैया? माझा राडा हा एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात नव्हता, माझा राडा हा आयुक्तांच्या चुकीच्या भूमिकेवर होता। मागचे 8 महिने आयुक्तांना मी 27 पत्र लिहिलेली आहेत, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, मी सदर जे अधिकारी होते सगळ्यांना पत्र लिहिलेलं आहे, आम्हाला वेळ दिला जात नाही। मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन होता, मार्च ते जून या दरम्यान कडक लॉकडाऊन होता, तरीसुद्धा वसई विरारमध्ये 15 लाख स्क्वेअर फूट बांधकाम अनधिकृतरित्या उभा राहिलं, त्याचा प्रश्न विचारायचा होता। कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर आम्हाला प्रश्न विचारायचा होता। उषा जाधव नावाच्या एका मुलीला आयुक्ताने तिच्या घरात मच्छी कापायचं काम दिलं, त्याबद्दल प्रश्न विचारायचे होते। 8 महिन्यापासून मला वेळ दिली जात नाही आहे। आम्ही महापालिकेत गेलो की आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवले जातात, मग आता आम्ही ठरवलं की
सार्वजनिक ठिकाणी आयुक्तांना प्रश्न विचारायचे. आम्ही आज आयुक्तांना प्रश्न विचारायला गेलो होतो. आमचा कुठलाही गोंधळ कोणाच्याही कुठल्याही मंत्र्यांच्या कार्यक्रमात घालायचा नव्हता. आयुक्त जर आम्हाला वेळ देत नसेल तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे. माझ्यासहित 350 आमच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी अरेस्ट करून ठेवलं होतं. मी माझ्याबरोबर प्रवीण बोईर, आमच्याबरोबर आमचे जितेंद्र पाटील, आमच्या सगळ्यांना वसई कोर्टामध्ये आमच्या 42 जणांना तिथे DCP साहेब असतील, ACP मॅडम असतील, यांनी एका जागीच अरेस्ट करून ठेवले होते. आम्हाला तिथनं हलवून दिलेलं आहे. वसई तुलीन पोलीस स्टेशनला आमची अख्खी महिला त्यांना अरेस्ट करून ठेवली होती. सो आमचे अनेक कार्यकर्ते आज जाणार होते, आम्हाला आतमध्ये जाऊन दिलं नाही. आमचे 2 वाघ आतमध्ये घुसले आणि त्यांना जे करायचं होतं ते केलं. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.